आणि यानंतरची बातमी गोरेगावमधून आहे. गोरेगावमध्ये राज ठाकरे ज्या व्यासपीठावर होते त्या स्टेजचा काही भाग कोसळलेला आहे. राज ठाकरे सुरक्षित असल्याचं कळतंय. स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवरती गेल्यानं या स्टेजचा भाग कोसळल्याचं कळतंय. तर काही वेळापूर्वी चांदिवलीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. हा उद्घाटन कार्यक्रम होता आणि त्यानंतर गोरेगावमधल्या जाहीर कार्यक्रमामध्ये राज ठाकरे सहभागी झाले होते. दरम्यान या कार्यक्रमामध्ये जो स्टेज उभारण्यात आला होता त्या स्टेजचा काही भाग कोसळलेला आहे. राज ठाकरे सुरक्षित असल्याचं कळत आहे. प्रशांत बढे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, नेमकं काय घडलंय आणि राज ठाकरे सध्या कुठे आहेत, सुरक्षित आहेत असं कळत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशांत बढे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. तर गोरेगावमधल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये ही घटना घडलेली आहे. राज ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजचा काही भाग कोसळलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय घडलं ज्यावेळी स्टेज कोसळला तेव्हा राज ठाकरे सध्या कुठे आहेत? प्रज्ञा, माझ्या मागे आपण हा जो व्यासपीठ पाहतोय याच व्यासपीठावर काही वेळापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते आलेले होते. प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची या स्टेजवर झालेली होती. ज्यावेळेस राज ठाकरे या ठिकाणावरून वर जात होते त्याचवेळेस त्यांनी गर्दीला निर्देश केले होते की ही गर्दी जी आहे ती कमी करण्यात यावी. मात्र ती गर्दी कमी झाली नाही आणि इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे जे आहेत ते वर गेले, स्टेजवर गेले. मात्र हा स्टेज जो आहे तो या गर्दीमुळे अक्षरशः कोसळलेला आहे. राज ठाकरे सुरक्षित आहेत. त्यांनी या ठिकाणी या स्टेज कोसळल्यानंतर देखील भाषण दिलं आणि भाषण देऊन ते आता या ठिकाणावरून निघून देखील गेलेले आहेत. आणि आपण पाहतोय या ठिकाणी आता जे आहेत राज ठाकरे जे आहेत ते सुरक्षित आहेत आणि त्या या ठिकाणावरून आता निघून गेलेले आहेत. प्रशांत, नेमकं काय घडतंय तिकडे? तर आपण जे दृश्य पाहतोय सध्या, प्रशांत बढे यांना तिथून वार्तांकन करण्यापासून रोखलं जात आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी तिकडे आपल्याला पाहायला मिळते. एबीपी माझाच्या बूमवरती कार्यकर्त्यांनी हात ठेवला होता. तिथे नेमकं काय घडतंय हे प्रशांत बढे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण तिथून वार्तांकन करण्यापासून त्यांना रोखलं जात आहे. राज ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान जी घटना घडली त्या घटनेची सविस्तर माहिती प्रशांत बढे सध्या आपल्याला देत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय घडतंय, तुम्हाला वार्तांकन करण्यापासून कोण रोखतंय, का रोखलं जातंय? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? तिकडे काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशांत बढे यांच्यापर्यंत सध्या आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. तर गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरेंचा हा जाहीर कार्यक्रम होता, तिथं स्टेज कोसळला, त्या घटनेची माहिती प्रशांत बढे सध्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पण त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखलं जात आहे अशी काहीशी चित्रं आपल्याला पाहायला मिळाली. स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि जास्त लोक स्टेजवरती चढल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचतेय. गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान ही सगळी घटना